कोळी यांचा सुद्धा सन्मान केला जातोय. माहुल कोळीवाडा चेंबूर परिसरामधील माहुल कोळीवाडा सहा चेंडू सहा षटकार लगावण्याच्या कारणामध्ये देखील त्यांच्या नावावरती आहे. त्यांचा देखील सन्मान केला जातो या स्पर्धेच्या माध्यमातून. तर आदरणीय माननीय सन्माननीय एक असा गोलंदाज ज्याने आपल्या गोलंदाजीच्या शैलीने संपूर्ण टेनिस विश्व गाजवलं, भरतजी यांचा मात्र सन्मान केला जातोय. चुहा या नावाने सुप्रसिद्ध. मित्रांनो, एकदा जोरदार टाळ्या याही खेळाडूसाठी होणं गरजेचं आहे. क्रिकेट वरती नितांत प्रेम सरांचं राहिलं गेलं होतं, तर या स्पर्धेच्या दरम्यान मात्र गौरवण्यात येत आहे. तर वळूया या स्पर्धेच्या प्राइस डिस्ट्रीब्युशन जरूर वळूया. या स्पर्धेचा ज्या पद्धतीने तुम्ही पाहताय की ही स्पर्धा समोर आली. गेले चौथे वर्ष तुम्ही ही स्पर्धा पाहताय आणि प्रत्येक खेळाडू ज्यावेळी मैदानामध्ये येतो त्यासाठी एक वेगळी धून ऐकायला मिळायची, वेगळी धून ऐकायला मिळायची संपूर्ण. मी जवळजवळ जर का पाहिलं माझ्या समोर शाहरुख शेख जी आहेत आणि तेही आणि मी जवळपास 10 जिल्ह्यांमध्ये फिरलो असेल, परंतु असा डीजे वाला आम्हाला कुठेही मिळाला नाही. अर्थातच डीजे बिट्टूचं स्वागत केलं जात आहे या स्पर्धेच्या माध्यमातून. जरूर आपण वळूया की जे लाईव्ह प्रेक्षण केलं जातं, जे तुम्ही आज तुम्ही घरी गेल्यावरती जरूर पाहू शकता, ज्यांच्याकडे युट्यूब आहे ते जरूर पाहू शकता. आंतरराष्ट्रीय क्रिकेटच्या दर्जाचं जे लाईव्ह प्रेक्षण तुम्ही पाहताय, चेंडू ज्यावेळेमध्ये हवेमध्ये जातो, चेंडू हवेमध्ये उडण्यापासून एक्झॅक्टली लँड होण्यापर्यंत प्रत्येक गोष्ट जी कॅमेरामध्ये कॅचअप केली जाते ते करणारा टेनिस क्रिकेटचा नंबर वनचा कॅमेरामन आणि संतोषी संपत नाणेकरचा एक उजवा हात म्हणून समोर आलेला शाहरुख शेख यांना देखील गौरवण्यात येते या स्पर्धेच्या माध्यमातून. शाहरुख शेख एक उत्कृष्ट कॅमेरामनची भूमिका. प्रत्येक चेंडू इचानेवरी बॉल इचानेवरी डिलिव्हरी नसणारच आहे. एवढं अप्रतिम आम्हाला 2 दिवस एवढं अप्रतिम एवढं समारोचन केलेलं यांना जोरदार टाळ्या एकदा झालंच पाहिजे या सरांसाठी. जयेश भोसले यासाठी दरवर्षी आम्हाला लाभले आहेत, हे यांचं 14th वर्ष आहे. यांचा सत्कार करतील आमचे सुरेश धुरी, जयेश भोसले. मराठी भाषा आणि तुम्ही माझ्यासाठी नव्हे तर या मराठी मुलकासाठी हे गाणं वाजवलं. पुन्हा एकदा एक गोष्ट सांगतो मित्रांनो, पेस मध्ये 15 भाषा नासाने पाठवल्या, त्यामधील 15 भाषा ज्या परग्रहवासियांसाठी होत्या. परग्रह ज्या ठिकाणावरती आहेत ते जे जीव वर्ग आहेत त्यांच्यासाठी संपर्क साधण्यासाठी नासाने 15 भाषा पाठवल्या, त्यामधील एक भाषा मराठी आहे. मला गर्व आहे, मी मराठी समालोचक आहे. तर मैदानाच्या निश्चितच ही घडामोडी झाली. तर डेकोरेटर्स एक सन्मान राहून गेला, डेकोरेटर्सचा सन्मान जरूर आपण करतोय. किशोरजी यांचा सन्मान देखील होतोय या स्पर्धेच्या माध्यमातून. किशोरजी यांचा सन्मान केला जातोय या स्पर्धेच्या माध्यमातून. या स्पर्धेच्या माध्यमातून आपण पाहतोय एक देखणं आयोजन, सुंदर आयोजन देखील आपल्याला पाहायला मिळालं. गेले 4 वर्ष ही स्पर्धा आपण पार पाडतोय आणि या स्पर्धेचा एक प्रमुख हिस्सा देखील
डेकोरेटर्स राहिले गेलेत आणि त्यांचा देखील या सन्मान केला जातो या स्पर्धेच्या माध्यमातून. तर एक मुलाची साथ, ज्यावेळी तुम्ही आयफिल टॉवर सारखा टॉवर पाहिलात, बुर्ज खलिफा सारखी बिल्डिंग पाहिलात, तर ती उभारण्यासाठी प्रमुखाची साथ, प्रमुखाची साथ लाभते. तर ती साथ मात्र धुरी इलेव्हन या संघाला सातत्यपूर्ण गेले चार वर्ष, रवी विश्वकर्मा आणि आदू यांची राहिली गेली आहे, त्यांचा सुद्धा सन्मान मात्र या स्पर्धेच्या माध्यमातून केला जात आहे. सन्मान केला जातो या स्पर्धेच्या माध्यमातून. प्रमुखाची साथ मात्र या स्पर्धेच्या माध्यमातून राहिली गेली. तर रवी विश्वकर्मा यांचा सन्मान केला जातो आणि आदी यांचा सन्मान देखील केला जातो या स्पर्धेच्या माध्यमातून. तर जरूर नंतर आपण वळणार आहोत. सन्मान केला जातोय रवी विश्वकर्मा यांचा. तर आता मात्र मी समोर आलोय कारण की आपण प्राइस डिस्ट्रीब्युशन कडे वळतोय. या स्पर्धेचा उत्कृष्ट फलंदाज तुम्ही कालच्या दरम्यान मधून काल इथे पाहत होतात. एनी गेसेस कोण असू शकतो या स्पर्धेचा उत्कृष्ट फलंदाज? ज्या फलंदाजाने कालच्या दिवसामध्ये अक्षरशः धुमाकूळ घातला, जी तुम्ही बिल्डिंग पाहता एमएमआरडीएची बिल्डिंग, त्या बिल्डिंगच्या सातव्या मजल्यापर्यंत ज्याने फटके खेचले, अर्थातच टेनिस क्रिकेटचा बाहुबली सुमित टेकले ठरतोय या स्पर्धेचा उत्कृष्ट फलंदाजाचा हकदार. सुभाजी गोलपते सरांच्या मार्फत सुमित टेकलेला गौरवण्यात येईल, परंतु आज तो या ठिकाणावरती उपस्थित नाही आहे. अमरोज खान या ठिकाणी येतोय. सुमित टेकले आंबेगाव प्रीमियर लीग ही स्पर्धा खेळतो, अंतिम सामन्यामध्ये त्याचा संघ देखील दाखल झालाय. तर या स्पर्धेचा उत्कृष्ट गोलंदाज, या स्पर्धेचा उत्कृष्ट गोलंदाजाचा हकदार ठरतोय. कोणी सांगू शकेल एनी गेसेस? तर ज्याने हातभर चेंडू वळवून अक्षरशः फलंदाजांना नाचवलं, एका छोट्याशा गावामधून तो येतो, नालासोपारा परिसरातील धाणीव गावचा हिरा विश्वनाथ जाधव, या स्पर्धेचा उत्कृष्ट गोलंदाजाचा हकदार ठरतोय. विश्वनाथ जाधव याला गौरवण्यात येत आहे. बरं सरांच्याच हस्ते गौरवण्यात येणार आहे. उत्कृष्ट गोलंदाजाला उत्कृष्ट गोलंदाजाच्या हस्ते मात्र गौरवण्यात येत आहे. विश्वनाथ जाधव याला मात्र गौरवण्यात येत आहे. कालच्या दिवसामध्ये दोन मॅन ऑफ द मॅच चा हकदार ठरला होता. दोन सामन्यामध्ये दोन मॅन ऑफ द मॅच देखील याने घेतल्या होत्या. त्यानंतर उत्कृष्ट क्षेत्ररक्षक, गोलंदाजाला फार महत्वाची साथ असते ती म्हणजे क्षेत्ररक्षकाची, आणि क्षेत्ररक्षक हा क्रिकेटमधील महत्वाचा दुवा देखील मानला जातो. तर प्रमुख क्षेत्ररक्षक, उत्कृष्ट क्षेत्ररक्षक या स्पर्धेमधील ठरलाय. या स्पर्धेतील उत्कृष्ट क्षेत्ररक्षक ठरतोय अदिला दहिसर बॉईज संघाचा ऐश्वर्य सुर्वे, या स्पर्धेतील उत्कृष्ट क्षेत्ररक्षक ठरतोय. अफलातून कामगिरी ऐश्वर्य सुर्वेची राहिली गेली आणि त्याला मात्र या स्पर्धेतील उत्कृष्ट क्षेत्ररक्षक म्हणून गौरवण्यात येत आहे. तर निश्चितच या स्पर्धेमध्ये आजच्या दिवसामध्ये तो आला
आला लढला आणि संपूर्ण क्रिकेटमय वातावरण करून गेला, संपूर्ण प्रेक्षकांची मन जिंकून गेला. या स्पर्धेमध्ये उत्कृष्ट मालिकावीराचा किताब यांनी गेसेस कोणाला जात असेल, कोणी आहे सांगणार? या स्पर्धेचा मालिकावीराचा हकदार ठरतो या वर्षीचा उत्कृष्ट फलंदाजाचा हकदार, अर्थातच थॉमस डाईस याला गौरवण्यात येते. या स्पर्धेचा उत्कृष्ट मालिकावीराचा हकदार फलंदाज थॉमस डाईस आदरणीय धुरी काकांच्या हस्ते गौरवण्यात येत आहे. थॉमस डाईस याला धुरी काकांच्या हस्ते गौरवण्यात येत आहे. धावा चार सामन्यामध्ये करणारा फलंदाज ताड्यांचा हकदार नाही आहे का मित्रांनो? 147 धावा चप्पल चार सामन्यांमध्ये आणि युनिक स्पोर्ट्स परांडा यांच्या माध्यमातून एक सुंदर आकर्षक बॅट जरूर दिली आहे. सुभाजी गोलपते सरांच्या हस्ते मात्र थॉमस डाईसला गौरवण्यात येत आहे. तदनंतर या स्पर्धेचा रनरअप, या स्पर्धेचा रनरअप संपूर्ण संघाने यायचा आहे. बंटी भाई अँड कंपनी संपूर्ण हेमंतजी कोळी यांचा सुद्धा सन्मान केला जातोय. माऊल कोळीवाला
चेंबूर परिसरामधील माऊल कोळीवाडा सहा चेंडू सहा षटकार लगावण्याचा कारणा देखील त्यांच्या नावावरती आहे. त्यांचा देखील सन्मान केला जातो या स्पर्धेच्या माध्यमातून. आदरणीय माननीय सन्माननीय एक असा गोलंदाज ज्याने आपल्या गोलंदाजीच्या शैलीने संपूर्ण टेनिस विश्व गाजवलं, भरतजी यांचा मात्र सन्मान केला जातोय. जुआ या नावाने सुप्रसिद्ध मित्रांनो एकदा जोरदार टाळ्या याही खेळाडूसाठी होणं गरजेचं आहे. क्रिकेट वरती नितांत प्रेम सरांचं राहिलं गेलं होतं तर या स्पर्धेच्या दरम्यान मात्र गौरवण्यात येत आहे. तर वळूया या स्पर्धेच्या प्राइस डिस्ट्रीब्युशन जरूर वळूया. या स्पर्धेचा ज्या पद्धतीने तुम्ही पाहताय की ही स्पर्धा समोर आली, गेले स्किल पाहायला मिळालं. येणाऱ्या कालावधीमध्ये जोगेश्वरी परिसरामधील ही स्पर्धा देखील तुम्हाला अशाच पद्धतीने पाहायला मिळेल अशी अपेक्षा बाळगतो. ही स्पर्धा या ठिकाणावरती संपली. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद.